आणि येशूला काय कळायचं होतं ते कळलं, मरियाला काय सांगायचं होतं ते तिने सांगितलं. माझी आई मला विनंती करते कोणत्याही स्थितीमध्ये तिचा शब्द मला खाली पडू देता कामा नये. आणि म्हणून प्रिय बंधूंनी बहिणींनो, त्याची वेळ आली नसताना त्याने हा भव्य चमत्कार केला, पाण्याचा द्राक्षरस झाला आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले. आजही येशू आईचा शब्द खाली पडू देत नाही, नाकारत नाही. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनी बहिणींनो, आज संपूर्ण जगामध्ये लोक पवित्र मरियेच्या चरणाशी येतात, तिची मध्यस्थी मागतात आणि जे जे तिच्यावरती मनापासून विश्वास ठेवतात त्या सर्वांना वाटतं की पवित्र मरिया माझी विनंती तिच्या पुत्रापर्यंत पोहोचवते. माझ्या जीवनातील द्राक्षरस शुष्क होतो, संपून जातो, त्यावेळेला ते रांजण भरण्यासाठी नवीन द्राक्षरस तयार करण्यासाठी पवित्र मरिया येशूला विनंती करते आणि माझ्या जीवनामध्ये नवीन द्राक्षरस घेतो. हा ख्रिस्त सभेचा विश्वास आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बांधवांनी बघितलो, पवित्र मरियेला अनन्य साधारण महत्व आहे. येरुसलेममध्ये ज्या वेळेला येशू दुःख भोगत होता त्यावेळेला देवाचा पुत्र आहे तो दुःख भोगतो आहे, क्रूस पाहत आहे, त्याचा तो पाहिल असं त्याच्या आईने केलं नाही. तर तिने देखील येशूच्या तारण कार्याच्या त्या मिशन कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि ती देखील कालवारीची टेकडी चालली. प्रिय बंधूंनी बघितलो, शिपायांची धक्काबुक्की तिने सहन केली, येरुसलेमच्या कन्याबरोबर तिनेही अश्रू ढाळले. ज्या ज्या वेळेला तिचा पुत्र ठेचारत होता त्या वाटेवरती दगडावरती आपटत होता त्या त्या वेळेला तिचं हृदय हेलावत होत, ती रडत होती, आपले अश्रू लपवत होती आणि आपल्या पुत्राला त्या तारण कार्यासाठी क्रूसावर मरण्यासाठी ती तरुणाई प्रोत्साहन देत होती. प्रिय बंधू आणि बहिणींनो, येशूला क्रूसाच्या काठेवर झोपवण्यात आले आणि ते धारदार पिळे त्याच्या हातापायामध्ये ठोकण्यात आले. आणि ज्या प्रकारे येशू किंचाळला त्यावेळेला पुन्हा एकदा पवित्र मरियेचं ताळीस हेलावलं, तो क्रूस कालवारी टेकडीवरती उभा करण्यात आला, तरी सुद्धा त्याच्या आईने त्याला एकटं सोडलं नाही, तर ती क्रूसाच्या पायथ्याशी त्याला धीर देत आधार देत त्याचा आधारस्तंभ म्हणून क्रूसाच्या पायथ्याशी उभी राहिली. हो माझ्या प्रिय बंधूंनी बहिणींनो, आणि म्हणूनच एक धैर्यवान स्त्री म्हणून पवित्र मरिया ख्रिस्त सभेमध्ये गणली गेली. प्रिय बंधूंनी बहिणींनो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वर पित्याने मानवाला निर्माण केलं, मानवाला जन्म दिला नाही. आणि म्हणूनच आपण म्हणतो आदम आणि एवेला बेबी नव्हती, नाभी नव्हती, कारण त्यांचा जन्म आईच्या उदरातून झाला नव्हता, तर त्यांना निर्माण करण्यात आलं होत. प्रिय बंधूंनी बघितलो, आपला सर्वांचा जन्म आईच्या उदरातून झालेला आहे. आणि म्हणून जर आपण आपल्या पोटावर हात ठेवला तर आपल्याला आपल्या नाभीचा किंवा बेबीचा स्पर्श होतो. कुठे आहे माझी आई? काही लोकांची आई आज जिवंत आहे, हे त्यांचं भाग्य आहे. काही लोकांची आई वयस्कर आहे, खाटेला पिडलेली आहे, परंतु ती कुटुंबाला सांभाळत आहे, कुटुंबाचं पालन पोषण करत आहे, कुटुंबाला माया देत आहे. जरी तिचं मेंटल बॅलन्स गेलेला असला तरी ती शरीर रूपाने कुटुंबामध्ये हजर आहे,
हेच परमेश्वराचा फार मोठा आशीर्वाद किंवा कृपा आपल्यावर आहे. परंतु अनेकांची आई आज आजेमध्ये गेलेली आहे, देवाकडे गेलेली आहे. होय माझ्या प्रिय बंधुभाने भगिनीनो, आई आपल्याला परमेश्वराचं मिळालेलं एक सुंदर दान असत, आणि तोपर्यंत आई आहे तोपर्यंत मुलांना चिंता करायची गरज नसते, कारण आई ही सर्व चिंतेचं माहेरघर असत. कुटुंबातील पुरुष ती स्वतः वाहत असते, कुटुंबामधील सर्व दोष ती स्वतःच्या अंगावरती घेत असते, मानहानी बदनामी ती स्वतः सहन करत असते, ती अश्रू ढाळत असते. आई रागावते, ज्या वेळेला मुलं ऐकत नाही त्यावेळेला ती संपूर्ण घर डोक्यावर घेते, ज्या वेळेला मुलं तिची अवज्ञा करतात त्यावेळेला ती संतापते, आणि कधी कधी मुलांवरती हात उगारते. परंतु आई कधी चुकीची ठरू शकत नाही, आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनी बघितलो, वडील आहेत कुटुंबामध्ये, परंतु मुलांचा ओढा हा आईकडे असतो, कारण आपण आईच्या हाडातलं हाड असतो, मांसातलं मांस असतो. आईच्या उदरामध्ये आपण 9 महिने आसरा घेतलेला असतो. आई जे खाते पिते ते आपण तिच्या जठराला